परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. पाथर्डी शहरातील कसबा विभागातील खोलेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी अध्यक्षस्थानी अशोक चोरमले होते, तर अभय आव्हाड, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, राहुल राजळे, नंदकुमार शिळके, उद्धव वाघ, भगवान बांगर, सुभाष बर्डे, सुभाष ताठे, बाळासाहेब अकोलकर, बंडू पठाळे, रणजित बेळगे, रामनाथ बंग, अमोल गर्जे, भगवान बांगर, अजय रक्ताटे, मुकुंद गर्जे, धनंजय बडे, प्रतीक खेडकर, बाबा राजगुरू, भगवान आव्हाड, परमेश्वर टकले, काकासाहेब शिंदे, सुरेश भागवत, रवींद्र आरोळे, कुंडलिक आव्हाड, अजय भंडारी, हिंदकुमार आवटी, वामन कीर्तने, पिराजी कीर्तने, बंडू पठाडे, नितीन गर्जे यांची देखील उपस्थिती होती. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात केलेली विकास कामं त्याचबरोबर तुम्ही टाकलेल्या विश्वासामुळं मला पक्षश्रेष्ठींनी तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. तुमच्या विश्वासाला पात्र राहून मी 23 तारखेला विजयाचा गुलाल घेईल, असा आत्मविश्वास आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला आहे. सर्वच कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये ही योजना पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येकाने आपल्या मनोगत व्यक्त करत असताना या ठिकाणी सांगितलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले सर्व पदाधिकारी काम करतात, त्याचबरोबर कारखाना असेल, दूध संघ, कारखान्याच्या बाबतीत सर्व विस्तृत माहिती उद्योगांना दिलेली आहे. आज दूध संघ सुद्धा 25,000 कलेक्शन या ठिकाणी करतोय. खरेदी विक्री संघाची भरभराट आपण सर्वांनी बघितलेलं आहे. खरं आहे की एखादा आमदारकी लढवलेला माणूस म्हणजे राजाभाऊ ज्यावेळेस पराभूत झाले 99 आणि परत एकदा उमेदवारी पायाला पिकले तालुक्यामध्ये फिरत असताना आपण बघितलं की खरेदी विक्री संघाला बघितलं त्यावेळेस तो तोट्यामध्ये होता, परंतु सर्वांनी विश्वास घातल्यावर त्यास खरेदी विक्री संघाची आपण भरभराट झालेली आपण सर्वांनी अनुभवलेली आहे. दूध संघाची निर्मिती केली एकेकाळी 50-55-60 हजारापर्यंत आपलं दूध कलेक्शन होत होतं. आता ते थोडस खाजगी स्पर्धा झाल्यामुळे 25,000 आपलं कलेक्शन होत आहे. मार्केट कमिटी अल्पावधीत आपण 1.5 वर्षामध्ये चांगल्या प्रकारे नावारंपली आलेली आहे. म्हणजे ह्या सर्व सांगण्याचा उद्देश हा की ह्या ज्या काही संस्था आहेत त्या सर्व संस्थांचा विश्वस्त म्हणून या ठिकाणी आपण काम केल्यामुळे आज चांगली ऊर्जितावस्था या संस्थांना आलेली आहे. नगरपालिकेला मोठा निधी मिळाला, ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी देण्याचं काम केलेलं हे सगळं तुम्हाला माहित आहे. परंतु मला हात जोडून आता सर्व कार्यकर्त्यांना विनंती करायची की येणाऱ्या 4.5-5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये जे जे काही तुम्ही सर्वांनी सांगितलं मागितलं ते 70%, 50%, काही ठिकाणी 40% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तालुक्यातील एकही गाव वाडी वस्ती नाही की तिथं आपला विकास कामं पोहोचली नाही केली पोहोचली नाही. संपर्क सर्वांचे झालेला आहे. सर्वांच्या दुःखात सुखात सर्वांच्या लग्न कार्यात असेल विकास कामाच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत या 10 वर्षामध्ये पोहोचण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मला असं म्हणायचं की आपल्याला जसं आता अभय काका म्हटले की समोरून काही कोणी बोलत नाही तर आपण कधी उत्तर द्यायचं, निश्चित ही संधी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्या सभांच्या माध्यमातून प्रत्येकाला या ठिकाणी मिळणार आहे. परंतु जे काही आपण सकारात्मक काम या 10 वर्षामध्ये उभं करू शकलो तेच आपल्याला सांगता सांगता वेळ पुरणार नाहीये. एवढं मोठं काम आपण पक्षाच्या माध्यमातून उभं केलेलं आहे. मला वाटतं हेच खरं तर प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक वाडी वस्तीवर पोहोचण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय. आपले विकास कामं खूप झाली, आता 10 दिवसात आपण फारसं काही करू शकत तो आचारसंहिता आहे. ज्यांनी कोणी काही मागितलं असेल ते आपण भविष्यात पूर्ण करू एवढंच आपण आजच्या ठिकाणी सांगू शकतो. परंतु येणाऱ्या 12 दिवसामध्ये माझं बूथ 70%पेक्षा जास्त मतदान कसं घडवून आणता येईल यासाठी मला काय प्रयत्न करायचे, माझ्या मला त्यासाठी काय योगदान द्यायचं याचं नियोजन इथं प्रत्येक बसलेल्या कार्यकर्त्याला करायचं आहे. इथं आज जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते कुठल्या ना कुठल्या निवडणुका लढवलेल्या आहेत, कोणी पदाधिकारी आहे, कोणी सरपंच आहे, चेअरमन आहे, कोणी ग्रामपंचायत सदस्य आहे. प्रत्येक जण 50-50, 100 मतापेक्षा जास्त त्याचा शब्दाला मान त्या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं हीच खूप मोठी एक ताकद आपल्या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांची आहे. तेव्हा मला उद्याच्या निवडणुकीची किंवा निकालाची चिंता नाही आहे, परंतु त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी पेटून उठून आपलं योगदान आपल्याला कसं आपल्या पक्षासाठी देता येईल या ठिकाणी मोनिका राजळे आमदार म्हणून निवडून येणार नाही. तर भाजपचा एक लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभेमध्ये पाठवत असताना आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
इतर व्यक्ती महत्त्वाचं नाही, आपलं पक्ष आणि आपली सत्ता येणं हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. आता निवडणुकी आल्यानंतर अरुण प्रत्यारोप केले जातील, कुणी म्हणेल जातीपातीचं राजकारण केलं. या तालुक्यामध्ये कधीही एवढं द्वेषाचं किंवा जातीपातीचं राजकारण कधी आपण करत नाही, करणार नाही. एक सलोख्याचं एक अतिशय चांगलं वातावरण या दोन्ही तालुक्यामध्ये कित्येक वर्ष मागच्याही जुन्या पिढीतील वेगवेगळ्या विचाराची जरी माणसांनी या तालुक्याचं नेतृत्व करत असले, परंतु जातीवादीचा किंवा भावनिक वातावरण कुणीही कधी राजकारणात त्याचा वापर केलेला आपण बघितलेला नाहीये. परंतु हळू परिस्थिती बदलते, वातावरण बदलतं, दिवस बदलतात, म्हणून कुणी आपलं म्हणतंय की माझी ही शेवटची निवडणूक आहे. कुणी कशामुळे म्हणतंय मला कळते. कोणाला कधी कधी असं वाटतं की शेवगाव पाथर्डी तालुका वेगळा होतो, त्याच्यामुळे एकत्रित दोन्ही तालुक्याची निवडणूक ही शेवटची काशे स्वप्न काही ना पडायला नाही. म्हणून माझ्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की भावनिक राजकारणावर कुणी या ठिकाणी गेलं नाही पाहिजे, जातीपातीचं राजकारण कुणी या ठिकाणी केलं नाही पाहिजे, आणि आपण त्या भ्रमाला की बळी पडलं नाही पाहिजे. आज तर असं बघतोय आपण की तालुक्यामध्ये फिरत असताना आपले जे काही विरोधक आहेत, आज न बोलता कुणाच्या घरी जेवायला जात आहे, कुणाच्या घरी नाश्ता जात आहे, चहा प्याने नेमका विचारताय, कुठं काटा मांडला तरी पळून पळून भेटायला जात आहे, अशी परिस्थिती आहे. कारण ही मंडळी 10 वर्षामध्ये कधी तुम्हाला त्यांना तुमची आठवण आलेली नाहीये. म्हणून मला आपल्या सर्वांना एवढंच विनंती करायची की शेवटी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण उद्या काय होईल, कोण काय म्हणेल याची चिंता न करता आमच्या भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार आम्हाला निवडून आणायचे. मी माझ्या गावातून माझ्या बूथवरून मी 70% जास्त मतदान घडवून आणण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे एवढाच विचार करून त्या दृष्टीने आपल्या सर्वांना कामाला लागायचे. मला खात्री आहे की येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी प्रत्येकाने या ठिकाणी आजपासून मनाची खुणगाट बांधायची की मी माझ्या पद्धतीने माझ्या गावाचा वॉर्ड असेल, माझं बूथ असेल, ते चांगल्या प्रकारे मतदान बाहेर काढण्यापासून आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचं असताना मी माझ्या गावातून भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारचं मताधिक्य द्यायचंय हा विचार करूनच आपल्याला आज या ठिकाणी जायचंय. मला खात्री आहे कारण बराच वेळ झालाय आपणही ग्रामीण भागातून कानाकोपऱ्यातून बारा सगळेजण आले. या ठिकाणी आत्ता विठ्ठलराव आंधळे यांनी खरं तर ज्याची उणीव तुम्हा आम्हाला सर्वांना जाणवते असे सोमना भाऊंचं काही दिवसापूर्वी निधन झाल्यानंतर आज व्यासपीठावर नक्कीच त्यांची उणीव तुम्हा आम्हाला सर्वांना जाणते. कारण प्रत्येक कार्यक्रम असला की सोमना भाऊंची खूप लगबग असायची. सकाळी 8 कार्यक्रम असला तर 6:30 सोमना भाऊ फोन करायचे की निघायचंय, किती वाजता कार्यक्रम येत आहे, तुम्ही कधी घेणार. म्हणून असं सर्वसामान्यावर प्रेम करणारा नेता आपण गमावल्यामुळे आज खरं तर या निवडणुकीमध्ये खूप उणीव मला भासते. कारण मागच्या निवडणुकीमध्ये खूप कष्ट सोमना भाऊंनी घेतले होते, प्रत्येकापर्यंत पोहोचत होते. कधीही त्यांनी मला गाडी आहे की नाही, कोण माझ्या बरोबर येईल की नाही, मला ड्रायव्हर आहे की नाही याची कधीही पर्वा केली नाही. खरं तर असे कार्यकर्ते ही काळाची गरज असते, त्याची उणीव तुम्हा आम्हाला सर्वांना भासत असते. कारण असा काळागाळातील कार्यकर्ता घडायला किंवा एक पिढी सुद्धा त्या ठिकाणी जात असते. खरं तर एक आदर्श सोमनाथ भाऊंच्या रूपाने या तालुक्याला आपण बघितलं होतं. पंचायत समितीच्या माध्यमातून केलेलं काम, आजही अधिकारी कर्मचारी सरपंच ग्रामसेवक त्यांची आठवण या ठिकाणी निश्चित ठेवते अशी मला या ठिकाणी आशा आहे. तर आमदार मोनिका राजळे यांच्या विजयासाठी कार्यकर्ते देखील जोमानं कामाला लागलेत. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे यांना मोठा पाठिंबा मिळतोय. अमोल कांक्रिया सह मुकुंद लहुया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. मारुती इंटरप्राइजेस, आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध. ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे. ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 97-30-58-31-84 आणि 86-05-86-96-25.